धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा, जामखेडी आणि मालनगाव या जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला. अक्कलपाडा धरणातील पाण्याचा पांझरा नदी पात्रात गेल्या 3 दिवसांपासून विसर्ग सुरू आहे आणि यामुळे पांझरा नदीला पूर आलाय. आज धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे अक्कलपाडा असेल, मालनगाव असेल, जामखेडी असेल या जलप्रकल्पांमध्ये मोठ्यावधी जलसाठा वाढलेला आहे. त्याच्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात येत होता आणि त्याचाच हा परिणाम म्हणून पांझरा नदी पात्रामध्ये आता मोठ्यावधी पाण्याचा साठा जो आहे तो वाढलेला आहे. आणि खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्हा परिषदेच्या वतीने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक असतील, माध्यमिक असतील, उच्च माध्यमिक असतील, कॉलेजेस असतील, सगळ्या शाळा महाविद्यालय जे आहे ते आज बंद ठेवण्यात आले आहे. त्याच्यामुळे आता पुढील 24 तासामध्ये पावसाचा कसा जोर वाढतो किंवा पाऊस थांबतो का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. अक्कलपाडा धरणामध्ये सद्यस्थितीतून 10 ते 12 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता क्युसेक पाण्याचा विसर्गाची जी पातळी जी आहे ती कमी करण्यात आली आहे. त्याच्यामुळे प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचा देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.